खरं तर हे मी चौथ्यांदा नाटक बघत आहे. म्हणजे खरं झालं पाच नट्यांनी हे नाटक केलं. प्रिया तेंडुलकरांचं मला काही बघायला नाही मिळालं. भक्तीताईंचं सुरुवातीचं बघितलं होतं, लहान होतो त्यावेळेस. आणि नंतरच्या टप्प्यांमध्ये हे प्रत्येक संचामध्ये ज्या ज्या वेळेस नाटक आलं, तर मला मुळामध्ये बर्नार्ड शॉचीच जी कल्पना होती की अडाणीपण आणि शहाणपण ह्याला कसं जोखायचं आहे आपण, हा जो त्यातला महत्त्वाचा चिमटा आहे, तर तो पुलंनी आपल्या मराठीमध्ये इतक्यात चपखलपणे मांडलेला. आणि त्याच्यातली परत बालकवींची कविता, मला तर दरवेळेस वाटली की ह्या नाटकासाठी ती कविता लिहिली की काय, ती फुलं राणी खेळत होती. आणि त्यामुळे तो प्रत्येक काळाला लागू होणारा असा तो संदर्भ आहे. आणि भक्ती बर्वेंचं काम बघत असताना आजही मी हेमांगी कवीचं काम बघतो आहे. सतीश दुबाशी मला अगदी अंधुक्षे आठवतात मला, म्हणजे ते अगदी मी त्यावेळेस शाळकरी असेल फार ते नाही. नंतरचं संजय मुनेबरोबर भक्तीताईने केलं होतं ते जरा जास्त मला ठसलं होतं किंवा कळलं होतं. तर ते प्रत्येक नट्यांनी जी केलेली काम आहेत फुलराणीचं आणि आज हेमांगीचं बघतो आहे, तर खरं तर हेमांगी ही नेहमीच माझी आवडती अभिनेत्री राहिली आहे. तर तिला या भूमिकेतून मला निश्चितच खूप आनंद झाला. आणि या निर्मात्यांना आणि पुढच्या नाटकाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.